राजकारणात 768 हा आकडा तसा ऐतिहासिकच म्हणावा लागेल. या आकड्याने सांगोल्याच्या राजकारणाच्या परंपरेला ब्रेक लावला. गणपतराव देशमुख यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांचा नातू अनिकेत देशमुख याला पराभवाची धूळ चारली आणि हा इतिहास रचला शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी. खर तर 768 म्हणजे अवघ्या काठावर पास झालेले हे आमदार महाशय खऱ्या अर्थाने लाईमलाईट मध्ये आले ते गुवाहाटीच्या एका डायलॉग नंतर. त्यांची भाषण वाढली, विरोधकांवरच्या टीका वाढल्या आणि आता हळूहळू त्यांना मंत्रीपदाचीही स्वप्न पडू लागली. पण 2019 ला शहाजी बापूंच्या विजयात सर्वात मोठा वाटा कुणाचा असेल तर तो दीपक आबा साळुंके यांचा. ज्या दीपक आबांमुळे शहाजी बापूंना आमदारकीचा गुलाल लागला तेच दीपक आबा यंदा विधानसभेच्या निवडणुकीत शहाजी बापूंचे प्रतिस्पर्धी असणारे. सांगोला विधानसभेची ही राजकीय चक्र इतकी अस्थिर का झाली आहे? शहाजी बापू यांना दीपक आबा खरंच नडू शकतात का? असं झालंच तर शेकापच्या अनिकेत देशमुख यांचं नेमकं काय होणार? काठावर आमदार झालेले शहाजी बापू यंदा येत आहेत की जात आहेत त्याचीच ही कहाणी. हॅलो, मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीच. सांगोला मतदारसंघाची एक वाक्यात ओळख सांगायची झाली तर परमनंट आमदार गणपतराव देशमुख अशी त्यांची ओळख करता येईल. तवल 11 टर्म आमदार राहण्याचा रेकॉर्ड याच देशमुख साहेबांचा. मात्र 2019 ला त्यांच्या या परंपरेला ब्रेक लागला. मुळात गणपतराव देशमुख यांनी 2019 ला मागे थांबत आपला नातू अनिकेत देशमुख याला शेकापकडून निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं होतं. त्यांच्या विरोधात काँग्रेसमधून शिवसेनेत उडी घेतलेले शहाजी बापू पाटील निवडणूक रिंगणात होते. दरवर्षीप्रमाणे पाटील हरणार देशमुख जिंकणार असंच काहीसं सगळ्यांना वाटत होतं. पण इथं गेम फिरवली ती दीपक आबांनी. 2019 ला झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणाऱ्या माजी आमदार दीपक आबा साळुंके यांनी निवडणुकीतून माघार घेत बापूंना पाठिंबा दिला होता. आपला सारा बॅकअप त्यांच्या मागे लावला होता. दीपक आबांच्या माघारीमुळेच 1995 नंतर तब्बल 25 वर्षांनी शहाजी बापू यांच्या अंगाला विजयाचा गुलाल लागला. निकालानंतर शहाजी बापू ज्यांच्या जवळ येत आनंद अश्रू ढाळत होते ते हेच दीपक आबा साळुंके. आबांच्या माघारीमुळेच 1995 नंतर तब्बल 25 वर्षांनी शहाजी बापूंच्या अंगाला विजयाचा गुलाल लागला होता. यानंतर हा साधा सुद्धा आमदार गुवाहाटीला जातो. तिथे त्यांच्या प्रतिभा आणि वाणीला चार चांद लागतात आणि शहाजी बापू हे नाव घराघरात जाऊन पोहोचतं. पण सोशल स्टार बनलेल्या या शहाजी बापूंची यंदाची आमदारकी मात्र तशी जडच आहे. शेतकरी कामगार पक्षाकडून अनिकेत देशमुख यांना लढत देतील असं बोलत जात असताना ठाकरेंनी एक मोठा धमाका करत थेट दीपक आबांच्या हातातच मशाल दिली. आता ही बातमी ऐकून शहाजी बापूंच्या पोटात गोळा आलेला असणार हे काही वेगळ्या शब्दात सांगायला नको. आता हे दीपक आबांचं प्रकरण नेमकं काय आहे ते जरा थोडक्यात सांगते. दीपक आबा हे शहाजी बापू यांचे तसे चांगले मित्र पण राजकारणात त्यांना तसेच सिनियर. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूर पदवीधर मतदारसंघातून ते एक टर्म आमदार राहिले. राष्ट्रवादीचे सलग 10 वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. गेल्या वेळेस ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी शहाजी बापूंच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आणि त्यांना निवडून आणलं. मात्र आता सोबत असणारे हे दोन मित्र एकमेकांच्या विरोधात टोकाला जाऊन पोहोचले. शहाजी बापूंनी शिवसेना फुटीत शिंदेना साथ दिली तर दुसऱ्या बाजूला दीपक आबा अजित दादांसोबत गेले. पण राजकीय महत्वाकांक्षा पाहून आता दीपक आबा यांनी डायरेक्ट शहाजी बापूंना नडायचं म्हणून शिवसेनेची मशाल हाती घेतली. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याकडून अगदी त्यांचं कडक स्टाईलमध्ये स्वागतही झालं. दीपक आबांनीही पक्षप्रवेश करताना आपल्या मित्राला शाल जोड्यातले चार परखड शब्द फेकून आणले. शहाजी बापूंच्या स्टाईलवर कामावर अगदी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली. त्यांना महाविकास आघाडीकडून मशालीच्या चिन्हावर उमेदवारी मिळेल अशी चर्चा आता होऊ लागली आहे. त्यामुळे दीपक आबा विरुद्ध शहाजी बापू अशा दोन जिगरी मित्रांची अटीतटीची काट्या न काट्या चालणारी लढत ही पाहायला मिळणार आहे. दीपक आबांना सोबत घेत उद्धव ठाकरेंनी मोठा बॉम्ब फोडला खरा पण हाच बॉम्ब महाविकास आघाडीच्या एकजुटीला तडा पाडतोय की काय असं या निमित्ताने बोलायची वेळ आली आहे. कारण हा मतदारसंघ महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणारा शेकापचा पारंपरिक किंवा असं म्हणण्यापेक्षा नैसर्गिक मतदारसंघ असं म्हणावं लागेल. इथल्या शेकापची ताकद उभ्या राज्याला ठाऊक. गणपतरावांचा वारसा पुढे चालवणारा अनिकेत देशमुखही मागच्या 5 वर्षात मतदारसंघात चांगलाच मुरलाय. मग हे असं असताना ठाकरेंनी नेमकं काय विचार करून दीपक आबांना सोबत घेतलं
हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. कदाचित रायगडच्या जागांवर होल्ड मिळवण्यासाठी सांगोल्याची जागा टार्गेट केली गेली असा काहीसा प्रकार असू शकतो. पण हा सध्याच्या विषयाचा भाग नाही. सध्या तरी दीपक आबा यांच्या ठाकरे गटातील एंट्रीने सांगोल्याच्या राजकारणाला आतून बाहेरून चांगलंच ढवळून काढले, एवढं मात्र नक्की. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, दीपक आबांना उमेदवारीचा शब्द देऊनच ठाकरेंनी त्यांना पक्षात घेतलं की ठाकरेंच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिस्तय? तुमची मतं आणि प्रतिक्रिया ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.